एसएमएस वक्त हो गया है खबरों का। अपने ही दोस्त की हत्या करने वाले आरोपी को रबाले पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। नवी मुंबई जोन एक पुलिस उपायुक्त विवेक पानसारे ने बताया कि 21 अक्टूबर को रबाले में पंखे से लटकी एक महिला की लाश मिली थी। उसके पास से एक सुसाइड नोट भी मिली थी जिसमें लिखा था कि वह लोन नहीं चुका सकती है इसलिए आत्महत्या कर रही है। उस वक्त महिला के परिजनों और पुलिस दोनों ने सुसाइड नोट को सच मानते हुए इस मामले की जांच रोक दी थी। सुसाइड नोट पढ़ने पर पुलिस को शक हुआ और उसने परिजनों से इस बारे में चर्चा की तो उन्होंने उनके ही एक दोस्त की एक तरफ इशारा किया जो अक्सर उनके घर आता जाता रहता था और उसने ही उन्हें 6,50,000 रुपए का लोन भी दिलाया था। इसके बाद पुलिस ने टेक्निकल जांच कर आरोपी को गिरफ्तार कर लिया है। आरोपी ने अपना गुनाह कबूल करते हुए बताया कि वह महिला और उसका पति दोनों का ही अच्छा दोस्त था। वो बैंक में काम करता था इसलिए उसने कुछ साल पहले ही घर खरीदने के लिए 6,50,000 रुपए लोन दिलाया था लेकिन वो लोग लोन की किस्तें नहीं भर रहे थे। जब उसने 21 अक्टूबर को महिला से कहा कि लोन भरे तो महिला ने कहा कि वह मर जाएगी लेकिन लोन नहीं भरेगी। इसके बाद आरोपी ने उसे कहा चल तू ये बात मुझे कागज पर लिख कर दे। महिला ने उसे ये बात लिख कर दे दी जिसका फायदा उठाकर आरोपी ने महिला का गला दबाकर उसकी हत्या कर दी। इसके बाद आरोपी ने महिला की लाश पंखे से लटका दी और महिला द्वारा लिखा पेपर वहीं डाल दिया ताकि ऐसा लगे कि उसने आत्महत्या की है। तिचे पती मनोहर शामराव निकम यांनी ही तक्रार दिली होती आणि यूपीआय महाजन हे तपास करत होते। यूपीआय महाजन यांना तपास करताना असं लक्षात आलं की आकस्मिक मृत्यू नसून या प्रकारामध्ये काहीतरी गडबंगाल आहे। त्यांनी घटनास्थळावर जेव्हा भेट दिली तेव्हा एका फॅनला लटकवून तो मृतदेह खाली पडल्याचं असं प्रथमदर्शनी सकृतदर्शनी निदर्शनास येत होतं। फॅनचे पाते वाकलेले होते तेव्हा असं वाटत होतं की ती सटकून खाली पडलेली आहे। परंतु ज्यावेळेस आम्ही पोस्टमार्टम केलं आणि निकम यांचा आम्ही महाजन यांनी अतिशय पाठपुरावा करून एका आठवड्यात पोस्टमार्टम रिपोर्ट मिळाला त्याच्यामध्ये असं निदर्शन झालं की हिचा मृत्यू हा हँगिंग नसून स्ट्रँगुलेशन आहे म्हणजे गळा दाबून मृत्यू आहे। त्यावरून आमच्या संशयाला बळकटी मिळाली आणि तिच्याकडे नेहमी येत असणारा समाधान लेंगवे नावाचा हा जो इसम आहे हा तिच्याकडे नेहमी येत होता। पूर्वी त्याने 6,50,000 कर्जसुद्धा तिला स्वतःच्या नावावर घेऊन दिलं होतं आणि ते कर्जाचे हप्ते ती देत नव्हती त्या कारणास्तव आणि इतरही आणखी काही कारणं असतील त्याचा तपास आम्ही करत आहोत। त्याच्यामध्ये समाधान लेंडवे हा त्या दिवशी सुद्धा त्या ठिकाणी आला होता असं आमच्या निदर्शनास आलं। त्यानंतर इतर काही घटनास्थळावरती साक्षीदार आणि टेक्निकल डाटाच्या मार्फत आम्ही त्याला ताब्यात घेऊन जेव्हा त्याच्याकडे विचारपूस केली तेव्हा असं निदर्शनास आलं की या दोघांचं पैसे घेण्यावरून पैसे मागण्यावरून भांडण झालं। त्यामध्ये या महिलाने उद्विग्नतेने मी मरून जाईल पण तुला पैसे देऊ शकत नाही असं सांगितलं। त्यावरून त्याने तू नेली तरी चालेल तुला मरायचं असेल तर तू हाताने लिहून दे असं सांगून तिने तिच्याकडून याने लिहून घेतलं बळजबरी आणि तशी सुसाईड नोट त्या ठिकाणी ठेवली। त्यामुळे सुरुवातीला पोलिसांचा आणि तिच्या नवऱ्याचा सुद्धा त्याने समज खोटा समज करून दिला होता किंवा त्यांची दिशाभूल केली होती। परंतु जेव्हा आरोपीला पकडलं तेव्हा आरोपीने हे आपल्याकडं कन्फेस केलं की त्या बाईला मी स्वतः गळा दाबून मारलं आणि ती लटकवण्याचा प्रयत्न केला पण ती लटकवताना आल्यामुळं ते फॅनचे पाते वाकवले आणि फॅनला लटकवता म्हणजे लटकवून ती त्याची डेड बॉडी नंतर खाली सटकून पडलेली आहे असा बनाव एकंदरीत त्याने केल्याचं निष्पन्न झालेलं आहे। त्याच्यामध्ये आमचे सिनियर पी आय योगेश गावडे आमचे ACP श्री विनायक वाच पोलीस निरीक्षक औटी पोलीस निरीक्षक अजय भोसले आणि विशेष करून API अविनाश महाजन यांनी अतिशय चांगली कामगिरी केली आहे याच्याबद्दल CP साहेबांनी सर्व गोष्टी त्यांचे अभिनंदन केले। तो ये थी हमारी आज की खबर। इसी तरह की खबरों के लिए बने रहिए HM News के साथ।